कोरोना उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर एन गिरीश राव आणि डॉक्टर सुशील गुरिया यांचे केंद्रीय पथक शनिवार दिनांक 10 एप्रिल रोजी कोपरगाव शहरात दाखल झाले व त्यांनी कोपरगाव शहरातील SHGM महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली आहे। या पथकाने कोविड सेंटरमधील सुविधा, ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच लसीकरणबद्दल माहिती जाणून घेतली आहे, तसेच सदर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी आज रोजी दिली आहे। यावेळी लसीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या स्टाफचा या पथकातील अधिकाऱ्यांनी सत्कार केला आहे। यावेळी डॉक्टर साळुंके, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाते, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, डॉक्टर वैशाली बर्दे आदि अधिकारी उपस्थित होते। आज आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये केंद्रीय कमिटीने कोविडच्या संदर्भात आपल्याकडे पाहणी केली। सर्वप्रथम त्यांनी कोरोना केअर सेंटर SHGM पाहणी केली, त्यानंतर आपल्या ग्रामीण रुग्णालयातील DCSC येथे पाहणी केली, त्याचे कामकाजाचा आढावा घेत त्यांनी आणि आपलं लसीकरण जे चालू आहे त्याच्याबद्दल आढावा घेतला। लसीकरणाच्या कामाबद्दल आमच्या स्टाफचा त्यांनी सत्कार पण केला आहे, कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे।